मंगळी चतुर्थी असल्याने गंगापूर रोडवरील सर्वांना पावणाऱ्या नवशा गणपती येथे मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. आज जर आपण बघितलं तर शिवताल ढोल ताशा पथकाकडूनही ढोल ताशांच्या आवाजात मिरवणूक काढून बाप्पाचे दर्शन घेण्यात आले. त्याचप्रमाणे चतुर्थीच्या निमित्तानं भजनी मंडळांनीही भजन म्हणून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक विलास शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नगरसेवक संतोष गायकवाड यांनीही बाप्पावर असलेली आपली श्रद्धा आणि बाप्पा त्यांच्या मनोकामना कसे पूर्ण करतात हेही त्यांनी यावेळी सांगितले. आज अंगारकी चतुर्थी नवसाला पावणारा हा नवसा गणपती आणि आज प्रचंड येथे लाखो भाविक याच्या निमित्ताने आज या ठिकाणी दर्शन घेत आहे. खरं तर या गणपतीची आख्यायिका याला फार मोठा असा ऐतिहासिक आख्यायिका आहे आणि त्यामुळे हा गणपती नवसाला पावतो आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना अंगारी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा आणि नवशा गणपतीच्या एवढी प्रार्थना करतो त्या सर्व भाविकांच्या भक्तांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो आणि सर्वांना सुखाचं आनंदाचं ऐश्वर्यात ठेवा अशीच मी गणपतीची प्रार्थना करतो. तर नवसाला पावणारा हा गणपती आज असंख्य अशा भाविकांनी गजबजून गेलेला हा परिसर अंगारकी चतुर्थी निमित्त आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मी प्रथमतः स्वागत करतो व वर्षाच्या सरते आलेली आजची अंगारकी चतुर्थी निमित्त मी देवाकडे एकच मागणे मागेन. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, सर्वांना सुखी समाधानी सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहू दे व येणारं वर्ष सर्वांना आरोग्य द्यायला जावं, सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरांची प्रार्थना करतो, थांबतो. आज मंगळी चतुर्थी असल्यानं या मंदिरात बाप्पांची महाआरती करण्यात आली. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे गणपती मंदिर. यावेळी नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आज अंगारकी चतुर्थी निमित्त आमच्या इथे आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता अभिषेक करतो. अभिषेक झाल्यानंतर सातची आरती होते इथे आणि आमच्या इथं आम्ही आमच्या गावातून पालखी काढतो. आनंदोलीतून रामेश्वर मंदिर, आनंदोली गाव, गंगापूर रोड अशी वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये भजी मंडळ बँड लावून वाजत गाजत आणतो. आमचे गावातले ग्रामस्थ, नवशा गणपती ट्रस्टचे सगळे पदाधिकारी, नवशा गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गणपती बाप्पा सर्वांना पावणारा, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा नवशा गणपती. येथे मंगळी चतुर्थीच्या निमित्तानं भाविक दूरवरून येत असतात आणि बाप्पाला आपल्या इच्छा सांगत असतात आणि बाप्पाही त्यांच्या इच्छा पूर्ण करत असल्यानं सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं हे नवशा गणपती मंदिर आता भाविकांचं श्रद्धास्थान ठरतंय. गुलाब मणियार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.